आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार सतेज पाटील यांनी आज सकाळी महापौर, पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. आचारसंहिता असल्यामुळं आम्हाला काय विशेष बैठक घेता येत नव्हती. मग थेट पाईपलाईनचा विषय असेल, रमाई घरकुलची योजना असेल, PMAY मधला जो काय टार्गेट आहे ते पूर्ण करण्याचा विषय असेल किंवा शाहू जन्मस्थळाचा विषय असेल, असे विविध विकासकामाचे विषय जे चालू होते, प्रलंबित कामं होती, त्या सगळ्याची बैठक घेऊन कमिशनर, महापौर, उपमहापौर आम्ही सगळ्यांनी सगळ्याच गोष्टीला एक टाईम लिमिट ठरवून लवकरात लवकर गोष्टी पूर्ण कराव्यात अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यांना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर घरफाळा हा एक विषय मोठा आहे उत्पन्नाचा, त्यामुळे कमिशनरना एक सूचना दिलेली आहे की घरफाळा आकारणी करताना बऱ्याचदा काय होतं, बांधकाम परवानगी घेणारा माणूस परवानगी घेतो 1000 स्क्वेअर फूटची आणि घरफाळा मात्र त्याचा 500 स्क्वेअर फूटचाच लागतो. त्यामुळे बांधकाम परवान्याचं डिपार्टमेंट आणि घरफाळा हे इंटरलिंक करा आणि जेवढी बांधकाम परवानगी घेतलेली आहे त्याचे कार्पेट स्क्वेअर फूटप्रमाणे घरफाळा लागू होते, म्हणजे महापालिकेचं उत्पन्न जे बुडतं आज ते उत्पन्न बुडणार नाही. दुसरं, ज्या झोपडपट्टी कोल्हापूर शहरामध्ये आहेत त्या झोपडपट्टीवरचं अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात 2015 राज्य शासनाने एक GR काढलेला आहे. त्या GR पंतप्रधान आवास योजनेमध्येच या झोपडपट्ट्यांचा समावेश करावा अशा पद्धतीचं काही सुतोवाच्या, परंतु त्याचा राज्य शासनाकडून खुलासा मागून त्या झोपडपट्ट्या नियमित करून त्या लोकांना त्यांच्या नावावर त्यांचं घर करता येईल का, यासाठी आम्ही एक पुन्हा बैठक घेणार आहे महसूल खात्याच्या बरोबर आणि त्या दृष्टीनं देखील तिथं करणार आहे. म्हणजे हे एक 10-12 विषय मार्गी लावायचा प्रयत्न आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेला आहे. झूम प्रकल्पाच्या इथं देखील जे कॅपिंग करायचं आहे गार्डन करून, ते कॅपिंग करण्याचा एक विषय आहे. 3-4 लाख टन तिथं कचरा उपलब्ध आहे, तो बायोसॅनिटायझरच्या माध्यमातून तो 50 लाख कमी करता येईल का, एक नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर त्याचंही सादरीकरण पुढच्या आठवड्यात शिवाजी विद्यापीठाचे अधिकारी उदय गायकवाड असतील, राऊत साहेब असतील, पर्यावरणची या सगळ्यांच्या बसून ते एक इम्प्लिमेंट आपल्याला जर करता आलं आणि मग कॅपिंगचं काम, म्हणजे तिथं गार्डन करायचं काम साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये पावसाळा झाल्यानंतर आपण करणार आहोत. त्या अवतीभोवती किमान 1000 झाडं, 8-10 फुटाची झाडं लावण्याच्या सूचना दिल्या. ते 5 जूनला काम साधारणपणे चालू होतं. LED पुढच्या 3 महिन्यात सगळ्या शहरातले LED विषय मार्गी लागतो. मला पहिल्यांदा कमिशनरांचं अभिनंदन करायचं आहे एका गोष्टीसाठी की सुदैवानं दर आठवड्याला ह्याची आढावा बैठक ते घेत आहेत, स्वतः व्हिजिट करतायत आणि आज जॅकवेलचं काम, परत इंटेक वेलचं काम, याचा शेड्यूल त्यांनी जुलैपर्यंतचा केलेला आहे. जी कामं 3300 क्युबिक मीटरचा राफ्ट तयार करायचा आहे, त्या 3300 मधला साधारणपणे 2300 क्युबिक मीटरचा राफ्ट झालेला आहे, 1300 क्युबिक मीटर साधारणपणे या जून अखेर काम होईल. इंटेक वेलचं जे काम आहे, इंटेक वेलचं काम मागच्या पावसाळ्याच्या आधी सळ्या काढून खालचं आमचं फुटिंग झालं होतं. आता पाणी कमी झाल्यामुळे ती दिसते. आता त्याच्यावरची जी वॉल आहे ती वॉल साधारणपणे 6 जूनपर्यंत त्याचं कॉन्क्रीट करून होऊन साधारणपणे पूर्ण होईल. 46 किलोमीटरची पाईपलाईन झालेली आहे, 6 किलोमीटरची पाईपलाईन राहिलेली आहे. त्या 6 किलोमीटरमध्ये 2.5 किलोमीटर कुंभार 2.5च ना, 2.5 किलोमीटर सोळांकूरचा विषय हा म्हणजे तिथला स्थानिक विरोध आहे, नाहीतर राहिलेल्या 3.5 किलोमीटरचे विषय मार्गी लागलेले आहेत. म्हणजे सुळंबी असेल जिथं जिथं वेळ आहे ते साधारणपणे जून अखेर ती सगळी पाईपलाईन पूर्ण होईल. म्हणजे 46 किलोमीटरमधलं साधारणपणे 43.5 किलोमीटर हे पाईपलाईनचं काम जून 15 सगळं पूर्ण होईल. राहील विषय फक्त सोळांकूरचा, तो कमिशनर अनेकदा परवा जाऊन आलेले आहेत, ते परत एकदा त्या गाववाल्यांची समजूत काढतो म्हणलेत आणि असा निर्णय सोळांकूरच्या बाबतीत आम्ही घेतला. त्यांच्या संदर्भात ते एकावेळी पाईप तुम्ही टाकायला गेला की सगळी खोदेल. आम्ही त्यांना सांगितले की फेज वाईज करतो आम्ही, म्हणजे एक पाईप टाकतो मुजवतो मग पुढचं उकरतो, एक पाईप टाकतो मुजवतो पुढचं उकरतो, काय होईल त्यात थोडा वेळ जाईल, खरं ते काम मार्गी लागेल असं आम्हाला वाटते. MSEB थोडा विषय होता, तो MSEB विषय मिटवलेला आहे, बिद्रीवरनं ते कनेक्शन घ्यायचं तो विषय त्यांनी मार्गी लावलेला आहे.
मला वाटते स्पीडअप बऱ्यापैकी आता काम स्पीडअप बऱ्यापैकी झालेला. आय टी पार्कचा विषय काय आहे की आय टी पार्कचं रिझर्वेशन तिथं टेंबलाईवाडीला करावं मीच प्रयत्न करत होतो गेले 5 वर्षे रिझर्वेशन बदलून आणलं. आय टी असोसिएशनचं म्हणणं होतं एम आय डी सीला जसे प्लॉट दिले जातात तसे आम्हाला प्लॉट द्या. आता एम आय डी सीसारखे प्लॉट त्यांना द्यायचे असतील प्रत्येक उद्योजकाला तर आम्हाला टेंडर काढल्याशिवाय महापालिकेला कुठलाही प्लॉट देता येत नाही नियमाप्रमाणे. आता टेंडर काढलं तर टेंडरमध्ये कोल्हापुरातलेच आय टीवाले घेतील याची गॅरंटी सांगता येत नाही. मूळ माझा उद्देश जो होता तो कोल्हापुरातल्या लोकांना तिथं आय टी पार्क वाढवायचा. तर आत्ता पहिलीच चर्चा झाली आहे कमिशनरना अजून हा विषय माहीत नाही. मी कमिशनरना सांगितलेलं आहे की तिथं टावर उभा करून त्यात 50% रिझर्वेशन कोल्हापुरातल्या उद्योजकांना ठेवून राहिलेलं 50% बाहेरचे आले तरी हरकत नाही. पिंपरी चिंचवड नाशिक या भागामध्ये महापालिकेच्या जागेवर अशा काय पद्धतीनं केले का त्याची माहिती 8 दिवसात गोळा करणे आणि 15 दिवसात ह्याच्यावर बैठक घेऊन त्याच्यावर शिक्कामोर्तब करणे म्हणजे जे काय डिसिजन असेल. आमचं ठरलं कोल्हापुरातली विकास कामं पूर्ण करायची. आता आचारसंहिता संपली ना तर नगरोत्पन्नचे टेंडर सगळे मंजूर झालेले आहेत ते रस्ते आता पूर्ण आम्हाला करायचे आहेत. कोल्हापूर एनर्जीचा प्लांट आता MPCBला त्यांचं परवानगी गेलेलं आहे कचऱ्याचा प्रकल्पाचं. MPCBची परवानगी 15 दिवसात घेऊन तो प्रकल्प पूर्णत्वाला न्यायचा आहे. टिप्पर आमचे 104 आलेले आहेत त्याचं पासिंग लवकर करून घ्यायचं आहे. ते टिप्पर ओला कचरा सुका कचरा ते त्याचं काम चालू करायचं आहे. जे आम्ही आश्वासनं कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी दिली होती त्या आश्वासन पूर्तीसाठी आम्ही वाटचाल करत आहोत. ह्यावेळी कामं झाली म्हणूनच ती 90% झालीत ना. ती 90% 10% राहिलेली पूर्ण करायला लागले ना. कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशीसह उत्तम पाटील, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.